कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्का सूर्या छोटी आई तुळजा तुळजा कशी आहेस पोरी? बरी आहेस का ग? मी बरी आहे, तू कशी आहेस ग? बरीच आहे. आमचं काय ग, रोज निखाऱ्यावर चालायचं. पण तू नीट राह, सूर्या बरोबर सुखाने संसार कर. बर, आई आहे का तिथे? होय, हाय की ग, इथंच आहे. आई कुठं जाणार? इथंच जगायचं आणि इथंच मरायचं. आई प्लीज असं बोलू नकोस. तुळजा तू नको काळजी करू, तू फक्त सुखात राहा म्हणजे झालं बघ. बर तुळजा, तू काही सांगायला फोन केला होतास का? जे काही सांगायचं ते लवकर सांग, मला कधी बी येत असते. हो आई, अग आज सूर्याचा ऍक्सिडेंट झाला. काय, कसा, कुठं? फार लागलं नाही ना त्याला? कुठं हाय, कुठं तो? घरीच येतो, खरसटलंय त्याला. अगं पण असा कसा काय अपघात झाला त्याचा? त्याला म्हणाव गाडी जरा सांभाळून चालवत जा. आधीच काय काट कमी आहेत का त्याच्या वाटेत? तेच सांगायला तर मी फोन केलाय तुला. सूर्याच्या वाटेत काटे पेरणारे डॅडी आणि शत्रू शिवाय दुसरं तिसरं कोणीच नाहीये ग. आणि मला खात्री आहे हा अपघात घडला नाहीये, हा घडवून आणला गेलाय. आई अग, सूर्या खरंच खूप चांगला मुलगा आहे. माझ्या लग्नाच्या बाबतीत जे काही झालं त्यात सूर्याची खरंच काही चूक नाहीये. पण त्याने माझ्यासाठी जे काही केलंय त्यात त्याचा जीव गेला ना तर मी माझ्या स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार ग. हे बघ, तू नको घाबरू, असं काही होणार नाही. मला नाही वाटत तुझे डॅडी आणि शत्रू एवढं टोकाचं पाऊल उचलतील. आई, हे तू बोलतेस? त्यांना इतक्या जवळून ओळखून सुद्धा? चेहऱ्यावर मुखवटा चढवून त्यांनी जगाला फसवलंय, पण खरं रूप तर आपण त्यांचं बघत आलो. किती विकृत आहे, किती क्रूर आहेत ही लोक. आई, मला माझ्यासाठी नाही उभं राहता आलं ग त्यांच्या समोर, पण आज मी सूर्यासाठी उभी राहणार त्यांच्या समोर. त्यांना सांग, यापुढे सूर्याला कसलाच त्रास झाला नाही पाहिजे. आणि जर त्यांनी त्रास दिला सूर्याला तर मीही त्यांचीच मुलगी आहे. मी शांत बसणार नाही. तुझ्या डॅडीनं काही सांगायची हिंमत माझ्यात नाही ग. भिंडी कशी दिली? 40 ना अर्धा. 40 ला? नाही नाही, 30 ने दे की. नाही परवडत बाया. अगं आज कसं परवडत नाही, मी कुठं म्हणते सगळ्यांना दे? मला दे की 30 ने, ना समजून दे. अशी जर भाजी काय लागली तर मी गावभर सगळ्यांना सांगेन की तुझ्याच कडनं भाजी घे. मग मस्त पैकी भाजी आणि भरपूर नफा कमवून घरी जा. तू तशी काय ऐकणार नाहीस, कर मोर पुशी. राजू अग, 10 रुपयाचा तर प्रश्न होता. नाही वहिनी, असे 10-10 करत मी दिवसात 101 रुपये तरी वाचवीन की. 10 दिवसाला 1000, महिन्याला 3000. आणि मग फायनान्स मिनिस्टरचा हिशोब सुरू झाला. वहिनी काय नको, तिच्या इंद्रचीच पोरगी नको ग, लग्नात पळून गेलेली. अगो वह की तीच आहे, बापाच्या तोंडाला काळं फासलं. आणि आता बघ कशी उजळ मातीने फिरतय बाजारात. पाकलाच तोडल्या बघ आजकालच्या पोरींनी. आई बापाने लहानाच मोठं करायचं शिकवायचं आणि ह्यानी असं पळून जाऊन पांग फेडायचं. ह्यांना घरात राहायची काही चिंता नसती बघ, स्वतःच फायदा थोडा बघते. त्या फार वाटोळ केले ह्या असल्या पोरींनी घरादाराच. तू चालित आजी
आजी तुम्हाला मुली आहेत का हो? माप चार आहे त्या, पण तुझ्या घरात नाही त्या. आम्ही जिथं सांगेल तिथंच लग्न करून घेतले ती. मग त्या सगळ्यांचे संसार सुखाचे चालू आहेत का हो? काय झालं आजी? आजी तुमचा चेहराच सांगतोय तुमच्या मुलीचा नवरा एकतर दारुडा असेल आणि तिला मारत असणार, तिच्यावर संशय घेत असेल किंवा तिला घराबाहेर पडू देत नसेल. आपल्याकडे अर्ध्याहून जास्त मुलींच्या आयुष्यात हेच होत आणि त्या पण बिचाऱ्या आपल्या आई वडिलांचा विचार करून मुकाट्याने सहन करत असतात, तोंड आवळून बुक्क्यांचा मार खात राहतात. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कधीच आवाज उचलत नाही. ज्या दावणीला बापाने बांधली तिथे तुम्ही जन्मभर टिकून राहिलात म्हणून तुम्ही थोर, आणि तीच दावण मी तोडून पळून गेले म्हणून मी वाईट आहे का हो? मला नव्हतं बाईचं थोर इतर बायकांसारखं, असं थोर पण काय कामाचं जे बाईचा विचार करत नाही, जे बाईला चौकटीत बांधून ठेवत, तिच्यावर जोर जबरदस्ती करत. आपण तर पतीला परमेश्वर मानतो ना, मग असा कुठला परमेश्वर आहे हो कि जो आपल्याच बायकोला गुलाम म्हणून तिच्यावर आरेरावी करेल? सांगा, माझं ज्या माणसाशी लग्न ठरलं होतं त्याने माझ्या मनाचा कधीच विचार केला नाही, सतत माझ्याकडे वाईट नजरेनेच बघायचं, अशा माणसाशी मी कसा संसार करणार होते? जगातल्या प्रत्येक घरात आपल्या कुटुंबासाठी जर कोणी तडजोड केली असेल ती त्या घरातल्या बाईनेच केली, आणि अशा तडजोडीला संस्काराचं नाव देऊन एका चौकटीत तिला बंद केलं. का नेहमी बाईनेच तडजोड करायची? का नेहमी बाईनेच चौकटीत राहायचं? तिला तिच्या मनासारखं जगण्याचा अधिकार नाहीये का? तिला तिचे निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये का? आणि मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेतला म्हणून मी नालाय का? मला दिसत होत की सर्नोपतांच्या मोठ्या महालांच्या भिंतींना माझ्यासाठी खिळे लावले गेले, त्यांनी मला सुखाने कधीच जगू दिलं नसत, छळ करून मला मारून टाकलं असत. मी तिथं लग्न करून गेल्यावर मला जाळून मारण्याची किंवा मी मेल्याची ही बातमी तुमच्या कानावर आली असती तर चाललं असत तुम्हाला? बोला, मला समजून घेणार, माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या पाठीशी उभा असणारा नवरा हवा होता मला. मग ह्या सगळ्यांमध्ये काय चुकलं माझं? आजी तुम्ही पण एक बाई आहात ना, बाईच बाईचं दुःख समजून नाही घेणार तर दुसरं कोण कसं घेईल? कोणाला असं स्वतःचा तमाशा होताना बघायला आवडेल ते मला आवडेल. आजी मलाही त्रास होतो ह्या सगळ्यांचा, हे सगळं काही मी माझ्या आवडीने ओढवून घेतले असं वाटतंय का तुम्हाला? मी काय गमवलंय ना हे तुम्हाला नाही कळणार. माझी आई म्हणायची की बाईच्या जन्मापासूनच तिच्या मागे भोग लागलेले असत, पण आता हे भोग आपण किती जन्म भोगायचे हे तुम्हीच सांगा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.